भीमरथम वरम पुंडरीकाय दातु मुनिन्द्रे समागंत दिष्टंतमानंद कन्नम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा पांडुरंगा करु प्रथम आत्मरूप गणेश के लिए स्मरण हो सकल विद्येचे अधिकरण ते जीवंत श्री गुरु चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता श्री संताचे माथा चरण वरी साष्टांग करी दंडवत काय माझे वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपोलिया आता हृदय फुले चौफाळून्या भले वरी वैसव पावले श्री गुरुंची अलंका पुरे रम्यसियासनस्थम पदां भोजे तेजा स्मृतिक प्रदेशम विजेन्द्रादि दैव सदा स्मृयमानम समाधि स्थ मूर्ति भजे नारायण ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ओ नमो 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 नमो
वचनिका कमलापति माझी रंकाची विनंती करदोरी तो कथे काली आपणासावे जवळे माझी आऊ गो बढ़िया बोला मुख्यम श्री राम दूतम शरणं प्रपद्ये गुरुराया महाराज दत्तात्रेया मनोगजैवं मरुततुल्ये वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं भजे Oh,
आइए हनुमंत कथा विराजे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सिद्धकृता घेतलेला अभंग शांति ब्रह्म एकनाथ महाराजांचा तीन चरणाचा वेळ कमी आहे ऐकलंय आधी भजन मग भोजन आहे आता मारून मुटकून बसायचं काम आहे कांदे लावून आले त्याचे हाल आहे विठ्ठल आम्ही तरी काय करणार खाऊ घालणाऱ्याचीच तयारी आहे आधी भजन हनुमान भोजन चालू दे बघा मग काय करायचं आता मधुर आम्हाला 7 ते 9 बी कळत नाही आणि आता 9 ते 11 नाही आम्ही मध्येच गुंतलो आता विठ्ठल शास्त्र सांगत ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी आणि मग आता असं आहे अगोदर काम आणि मग दामी दादा हा आता काम करायचं मग दाम घ्यायचा नवीन नेमे आता नाही तर दाम घेतला कामाला कोणी थांबत का नाही शंका जरा म्हणून आता काय नियम बदलला आधी काम मग दाम आगे जाओ मग मिलेगा राम विठ्ठल हरी चिंतन भोजन हरी चिंतन राम चिंतित बाबा हरी चिंतनाने जर रामाचं चिंतन केलं तर भोजन सुद्धा सुंदर होत असतं माझ्या बाबा आणि आजचं भोजन नाही आज फराळ आहे की नाही काय आज एकादशी आहे सर्वांना नसली तरी आम्ही म्हणून घ्या तपासायला कोण येणार आहे पंक्तीला बसल्यावर फराळ खाऊन घेत पण शास्त्र सांगत 15 दिवसात कार्य न करा श्री व्रत सार व्रतात सारे तीर्थ करणे अवघड आहे व्रत करणे अवघड आहे जप करणे अवघड आहे तप करणे अवघड आहे कोणी 12 वर्ष तप करत कोणी 24 वर्ष करत कोणी आयुष्य घालवतो तपासाठी तप देव मिळावं म्हणून करायचं असतं व्रत देव मिळावं म्हणून करायचं असतं तप आणि व्रत हे क्रियाक्रम आहे परमार्थामधलं ते केल्याने देव मिळतो असं शास्त्र सांग व्रत एकादशी करीन Oh
व्रत एकादशी करीन उपवासी म्हणजे काहीच खाणार नाही, व्रत एकादशी करीन काहीच खायचं नाही बरं का। आता कीर्तन झालं निर्गाड्या काढायच्या, करीन उपवासी गायीन हरणीशी मुखीन। उपवासाचा अर्थ असा आहे, ऋषी मुनी सांगितलं भूक लागली तर फलाहार करा, नंतर कष्टाची कामं वाढली फलाहार शब्दाचा अपभ्रंश झाला आणि फराळ शब्द शास्त्रात आला। फलाहार फलाहाराचा अपभ्रंश झाला, कष्टाची कामं जास्त वाढली, कष्टकरी जीवन सुरू झालं माणसाचं, त्याला दम धरता येणार नाही म्हणून पुन्हा शास्त्राला जोड मिळाली, फलाहार शब्दाचा अर्थ फराळ झाला। फलाहार ऋषीमुनी करतात, आपण संसारिक आहे, ज्याला विधीवर कामाला जायचंय तो सफरचंद खाऊन दगड धरू शकत नाही। फलाळ करणं हे गिरीकपटातल्या माणसाचं काम आहे आणि फराळ करणं हे तुमच्या आमच्या संसारिक जीवाचं काम आहे। विठ्ठल परमार्थामध्ये जास्त बारीक चाचपत बसायचं नाही, परमार्थ सापडणार नाही, फार कठीण आहे परमार्थ। माणसं खूप बारीक बारीक नियम चाचपत बसतात, बारीक नियमाच्या नादी लागलो ना मरून जाऊ तरी परमार्थ हातात येणार नाही। खूप नियम आहे परमार्थात, बारीक बारीक नियम आहे, सूक्ष्म आहे, संसार करणाऱ्याला बरेच नियम माप आहे। संन्याशाला संसाराचा धाक निरंतर धाक आहे ना संसाराचा, आहे का नाही ना। आलो असतं बाबा पण ती झाली नाही, धाकच आहे ना, हा धाकच आहे ना, यायचं होतं पण तिने येऊ दिलं नाही, काय हा तिनं समजलं ना, धाकच आहे। प्रत्येकाला ती आहे का नाही का, नाही आहे लक्षात काय सांगतोय बघा, प्रमाण सुंदर दिलं महाराजांनी, संसाराचा धाक निरंतर आमाशी। बरं ती मी धाकात का बरं ठेवते, विली का धाकात ठेवायला विली का, तुम्ही संसारात पडले म्हणून धाक ठेवते ती, संसारात धाकच नको होतं तर मग गोसाई झालेलं बरं होत। संसाराचा धाक निरंतर काय प्रमाण आहे तुक बरं आहे, माणूस किती निर्भळ मागायचा प्रयत्न केला तरी संसाराचा काय असतो धाक असतो, खूप धाक असतो संसाराचा, संसाराचा धाक नाही असा माणूस नाही। माझ्या सगळ सर्वच मग प्रश्न निर्माण होईल महाराज, ज्याने अंगार भगवे कपडे घातले त्याला धाक नाही का, त्याला सुद्धा धाकच आहे ना। दिन गया रात गया काय मिले गा रोटी, कुठं रोटी मिळणार, धाकच आहे ना त्याला। खऱ्या अर्थाने आपण करतो तो संसार निसर्जन, तो प्रपंच आहे आणि नेहमी नेहमी चिंतनामध्ये माझं कसं होईल हे ध्यानात आणणं हा खरा संसार आहे। हा संसार उद्धार पावे Oh,
कहीं उधार भावीन कहीं कृपा करील नारायण ऐसी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे चित्ताला समाधान मिळवण्यासाठी माणसाने गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी चित्ताला समाधान मिळण्यासाठी गुरुकडून साधना घ्यावी आणि साधना घेतल्यानंतर ती साधना डायरेक्ट दिवस रात्र गाजावी गवताचा गंज पडलेला वाळलेला घरून एखाद्याला काडीची पेटी दिली सगळे तेवढा गंज पेटवू नये गवताचा तो गेला आणि गवताच्या त्या गंजासमोर उभा राहिला कावर पेटा नका क्रिया केली नाही ना काड्याची पेटी खिशातून बाहेर काढ काडीला वागून घास दिला आणि मग लाव ना आग मग पेटेल ती समरस चारा अग्नि म्हणजे आपल्याला माहिती आहे तृण म्हणजे चारा तृण आणि अग्नि एकत्र आल्यावर समरस होऊन जातात वाळलेल्या गवताच्या चाऱ्याला आग लागली चारा दिसतो का आग दिसते काय निरीक्षण पाहण्यानवरांचं तृण अग्नि मेळे मेळे म्हणजे एकत्र आले मेळे म्हणजे आपला काय भरला सावाजी बसून मेळा भरला ना 10 वाजले का दुसरा मेळा निघून जाईल यालाच महाराज म्हणतात वैष्णव मेळावा वैष्णवांचा मेळा गरुडा परिघाटला प्रत्येकाच्या कपड्याला गंध आहे अष्टगंध आहे भुका आहे प्रत्येक आनंदाने नाचत होता हरिपाठ रंगात आला होता 7:30 झाले कोणी आवरा म्हणत होत मग गाईचा कार्यक्रम असाच असतो आता काय 11 वाजेपर्यंत कीर्तन सुटणार थोडे फराळ खाता खाणे तर तसेच घरी जा दोन तास तर कीर्तन असतं का नाही काय की नाही काळजी करू नका लेट सुटणाऱ्या गाड्या वेळ भरून काढण्याची दाट शक्यता असते विठ्ठल पोरं काही प्रश्न घेऊन येतात मी कोणालाच नकार देत नाही त्याला कळलं पाहिजे हा प्रश्न कसा घेऊन जाऊ बाबा जाऊ माझा स्वभाव आहे मी कोणालाच नाही म्हणत नाही त्याला पाहिजे दर जिदर तुझा इमान तू खाणू नको आणि मला काही त्रास नाही त्याच्यात सात्य नऊ बाबा 9 ते 11 9 ते 11 आता वास्तविक नेम असं आहे हरिदिनी एकादशी लोकांचं काही नादर लागेल जेवढे कीर्तनात राहणार तेवढे राहणार लोक म्हणून परमार्थ करू नका मी नेहमी कीर्तनात सांगतो तुम्हाला लोक म्हणून परमार्थ करू नका पाया पडून सांगतो तुम्हाला माळा घालणारे निंदा करायला लागून जातात जे फुलहार घालतात ना गळ्यात आमच्या तेच कालांतराने निंदा करायला लागून जातात सोडलं नाही समाजाने त्यांची निंदा करत होते लोक आपतो की झाडकी पत्ती आहे हा नाराज होणा हे तो वारकरी संप्रदाय का धर्म नाही सचिन बोलू द्या लोकांना लोक काय म्हणतील काहीच म्हणणार नाही लोक काय म्हणतील याच्या पायी बापल्याकाने गाड्यावर नदी ठोकून दिलं तरी ते म्हणतच होते लोक काय म्हणतील अरे ते काय म्हणणारे लोक त्यांच्या काय नादाला लागले त्यांना देवाने त्याच कामासाठी बोलवले चांगलं बोलायचं नाही अधर्मी लोक माईकडे येऊन उभे राहणार म्हणणाऱ्याने माईक जवळ उभं राहायचं राबवायचं नाही माणसाला म्हणू ना माईकडे उभे राहणार जसं पडलं तसं त्याला देऊन टाकायचं का आपलं म्हणणं झालं का त्यांच्याकडे सरकून द्यायचं का
लग्न करू दाता म्हणती मातला न करता झाला नपुसक असू शकाय. एखाद जर म्हणलं बाबा माझं लग्न करून द्या, लोक म्हणता मातला म्हणाला मला लग्न करायचं, नपुसक आहे तू. हे लिहिलंय तुकोबारांनी गाथ्यामध्ये, लग्न करू दाता म्हणती मातला न करता झाला नपुसक. बहु बोलू दाता म्हणती वाचाळ न बोलता म्हणती सकळ गर्वी. जर खूप बोलायला लागला ना वाचाळ म्हणतात, त्याचं तोंड कपरात का बाबा, चटका दिला तरी कपरात नाही, वाचाळ आहे तो. न बोलता म्हणती सकळ गर्वी, धन नाही त्याशी थाईचा करंता, समर्थाशी ताता करता ती. तुका म्हणे आता ऐका हे वचन, त्या जोनी आजन भक्ती कराव आपण. जग सोडून द्या सगळ्या, लोक काय म्हणतील काय, मग लोकांचा नाही धाक कीर्तन द्यावायचं, पण लोक जमतील का, मग इंदोरी करम बाबा काय करणार. त्याला तेवढं एकच साधन आहे, तुम्हाला जर गर्दी जमवायची असली ना फक्त इंदोरी कर बाबाला फोन करून द्यायचा, मग तुमच्या आवारात गाड्या कुठं तुम्ही कुठं झाले, मग तुम्हाला स्टेज करणं सुद्धा. कारण प्रत्येक क्षेत्रात माणसं निर्माण झाले की नाही सजा. आपण समाजाचा विचार करू नका, समाज फार घातकी आहे. समाज म्हणजे तुम्ही आम्ही सर्व आलो त्याच्यामध्ये, बरं का सजन. तुकोबारायना सुद्धा रडवलं समाजाने, पण तुकोबाराय रडले नाही हसत गेले, बरं का. कोणी अपमान केला असेल ना तुकोबारायचा, तुकोबाय हसायचे. तुका म्हणे हसे जण नाही कानत ठाया. लक्ष द्यायचं नाही, कान बहिरे करून घ्यायचे, बरं का. निंदक तो माझ्या गळ्याचा ताईत, त्याने केले माझे सर्व हित. तुको बराय म्हणतात, हो करू द्या निंदा, म्हणू द्या समाजाला काही, त्यांचा विचार करायचा नाही. काय होतं आपण कदरून जातो कधी कधी, कार्यक्रमाला माणसं जमले नाही का लोक म्हणतात काही शोभा झाली नाही बाबा, आता का पळचं बी धरून आणतो. लोक म्हणून परमार्थ करू नका, काय करू.